नमस्कार, मी आहे वैष्णवी कदलकर। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणार जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। जलनगर येथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे प्रशासनाने केली आहे कारवाईला सुरुवात। पण रेल्वे प्रशासनाने प्रथम नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करावी, नंतरच अतिक्रमणाला हात लावावा, अशा कडक शब्दात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल बैठकीत निर्देश दिले आहे। लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे। कार्यक्रमात दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या विदर्भ आवृत्तीचे वृत्तसंपादक मनोज मोहिते यांचे विशेष व्याख्यान येत्या 27 फेब्रुवारीला सकाळी 11:30 आयोजित करण्यात आले आहे। तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाची व समान वागणूक मिळावी यासाठी संबोधन ट्रस्ट संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात भव्य रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी मला गर्व आहे मी तृतीयपंथी असल्याचा आणि प्रेम हे प्रेम असतं असे फलक तृतीयपंथीयांनी हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधले। स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी काढण्यात आली आहे विदर्भ निर्माण यात्रा। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च दरम्यान कालेश्वर ते सिंदखेड राजापर्यंत ही यात्रा काढण्यात आली असून अनेक उपस्थितांनी रॅलीला समर्थन देऊन आपला सहभाग दर्शवला आहे। मारडा डॅमवर पाहायला मिळाला बर्निंग कारचा थरार। वर्धा डॅमवरील भरधाव वेगाने असणाऱ्या चारचाकीने अचानक पेड घेतला। यात वाहन चालक बालाजी लिपटे व त्यांच्या सहकार्याने प्रसंगावधान दाखवत पेटत्या गाडीतून पळ काढला। दरम्यान वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। आता 1 मार्चपासून यवतमाळकरांना लागू करण्यात येणार हेल्मेट सक्ती। वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेत 16 तालुक्यातील मुख्य व इतर रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे। तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहे। गोंडपिपरी तालुक्यात सुरू आहे महिला पोलीस पाटलाचा मनमानी कारभार। जगबापूर येथील महिला पोलीस पाटील भाग्यश्री मुत्तेमवार यांनी पक्षपात करीत वाद लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे। गडचांदूर येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे बेमुदत संप। जुनी पेन्शन, 7वे वेतन आयोग व इतर रास्त मागण्या मान्य करण्याबाबत महाविद्यालयीन कामकाज बंद करून त्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे। लालपेठ येथील खाणीत ब्लास्टिंग झाल्याने झाड थेट घरावर कोसळले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु बंडू चांदेकर या घरमालकाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी बेकोली प्रशासनाला नुकसान भरपाईची मागणी केली आहे। गोंडपिपरी येथील मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा झाला तलावात बुडून मृत्यू। भगतसिंगवाड येथील देवीदास मडावी नामक युवक कास्ट आग्राजवळ तलावात आपल्या सहकाऱ्यांसह मासे पकडण्यासाठी गेला असता ही घटना घडली असून गावात शोककळा पसरली आहे। आता लवकरच होणार चंद्रपुरात कामगारांसाठी 100 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय। महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत विमा असणाऱ्या कामगारांसाठी हे रुग्णालय लवकरच सेवा देणार आहे। विमा कामगारांसाठी सेवा दवाखान्याचे उद्घाटन करत्यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्वाही दिली। कर्नाटकातील एमटा कंपनी अनुकंप धारकांनी पुकारले जल आंदोलन, परंतु घटनास्थळी येऊन पोलिसांनी काढले बाहेर। कंपनी सामावून घेण्याची मागणी करत 7 आंदोलनकर्त्यांनी कित्येकदा निवेदन देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय। यावेळी चक्क खाणीत शिरून अनुकंप धारकांनी तीव्र आंदोलन केले। आता यात कंपनी प्रशासन कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरेल। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।